पर्याय एक, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून उठा आणि घरी निघून जा आणि मुन्याला कायमचं विसरून जा. मला माहिती आहे तुमच्या दोघांसाठी पण हे अवघड आहे, पण काय एक वेळ ना तुम्ही परागला विसरून जाता पण तुमच्या घरचे याला कधीच विसरणार नाही. सगळा बदला काढतील, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची आपर, डायरेक्ट केस ठोकतील याच्यावर. तुम्ही साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आणि हा आरोपीच्या पिंजऱ्यात. भर कोर्टात तुमच्या घरचे अशी इमोशनल नजरेनं बघत असतील तुमच्याकडे, बायका रडू रडू इमोशनल ब्लॅकमेल करतील तुम्हाला. आणि त्यावेळेला तुमच्या प्रेमाची सगळ्यात मोठी परीक्षा असणार आहे. कारण तुम्हाला जितका पराग आवडतो तितकेच तुमच्या घरचे पण आवडतात, आणि त्यावेळी आपल्या निर्णयावर ठाम राहणं हे कुठल्याही मुलीसाठी अत्यंत कठीण आहे. दार उघड, मला माहिती तो आत आहे. पपे दार उघड. लीला काका. पप्पे अग दार उघड ना. संपलं, आता सगळं संपलं, आता काही नाही होऊ शकत. आता ते आत येतील आणि तुम्हाला नाही, तुम्ही एक काम करा, तुम्ही निघा हरीश काकांबरोबर, मी इथंच थांबते. नाही नाही मी नाही थांबू शकत, मी काय सांगू, मी इथं काही नाही होणार. तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांत. मी आहे ना. नाही, तुम्हाला नाही माहिती, नुसता संशय आला म्हणून ते इथपर्यंत आले. ते आत आले आणि त्यांनी आपल्याला एकत्र पाहिलं तर ते काय करतील तुम्हाला. तुम्ही शांत, मी आहे. पर्या आता प्लीज माझा एकशे, हा तुम्ही लवकरात लवकर इकडून निघून जा आणि लग्न करा. एकदा तुमचं लग्न झालं की ते तुम्हाला नाही हात लावू शकणार, का नाही कळत यांना. हो पण असं आम्ही काही चुकीचं वागलो ना तर आम्ही का पळून जाऊ ना.